हॅलो स्टुडंट्स, मुलांनो, आपण गेल्या वेळेस संत नामदेव यांच्या अभंगाच्या रचनेचा अभ्यास केला. आज आपण योगी सर्वकाळ सुखदाता या दुसऱ्या संतवणीचा अभ्यास करणार आहोत. वारकरी संप्रदायामध्ये एकनाथांना नाथ असे संबोधले जाते. संत एकनाथांचा जन्म पैठण येथे एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. संत एकनाथांना आपल्या आईवडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजी आजोबांनी केले. त्यांच्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथांच्या अभंगाची वैशिष्ट्य म्हणजे समन्वयशीलता, म्हणजे समतोल साधण्याची हातोटी, हुशारी, सामान्य माणसाचा उद्धार कसा होईल, विकास कसा होईल, तसेच सुबोधता, म्हणजे साधी सोपी सरळ अशी लेखनरचना. प्रस्तुत अभंगामध्ये त्यांनी आपल्या सामान्य माणसांना उद्देश केला आहे. सज्जन सज्जन साधू पुरुषांच्या सानिध्यामध्ये राहिल्यास आयुष्यभर आपण सुखी होऊ, परंतु दुर्जनांच्या सानिध्यामध्ये राहिल्यास आपल्याला तात्पुरता, म्हणजे टेम्पररी आनंद मिळेल आणि तुमचे आयुष्य हे दुःखात जाईल असे ते सांगतात. प्रत्येकाला साधू पुरुषांच्या सानिध्यात राहता यावे म्हणून त्यांनी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे. योगी पुरुष म्हणजे साधू, संत आणि पाण्याबरोबर, याबरोबर तुलना म्हणजे कंपॅरिझन, कंपेअर केलेलं आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे, कसा महान आहे, हे त्यांनी अभंगामध्ये विविध दृष्टांतातून, एक्झाम्पल्समधून स्पष्ट केलेले आहे. तर आपण वळूया संतवाणीकडे. अभंगवाणीचं नाव आहे योगी सर्वकाळ सुखदाता. योगी म्हणजे साधू, संत, महात्मा. सर्वकाळ, सर्वकाळ म्हणजे कायमस्वरूपी, पर्मनंट, नेहमी, सर्वदा. आणि सुखदाता, दाता म्हणजे कोण, तर देणारा. सुखदाता म्हणजे सुख देणारा, समाधान देणारा किंवा आनंद देणारा. म्हणजे योगी पुरुषांच्या सानिध्यामध्ये आपल्याला आनंदाची प्राप्ती होते, आपण समाधानी होतो, आपण अंतर्बाह्य सुखी होतो. तर मी प्रथमतः एक एक ओळ वाचते आणि नंतर कठीण शब्दांचे अर्थ सांगून नंतर त्याचा सरळ अर्थ सांगते. बघा, पहिली ओळ आहे, फर्स्ट लाईन. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिल्लियांसी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, चंद्रकिरण म्हणजे मून लाईट, चंद्रप्रकाश चांदणं असते ना. चकोर पक्षी, चकोर एक काल्पनिक पक्षी जो केवळ चंद्रकिरण पितो अशी फक्त कल्पना आहे. पाखोवा, पाखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख. जेवी ज्याप्रमाणे, पिल्ल्यांसी पिल्लू, पक्षिणीची पिल्लू. तर त्याचा अर्थ काय आहे, जसे चंद्रकिरण चकोर पक्षासाठी अत्यंत गरजेचे असते, जीवनदायी असते, ज्याप्रमाणे पक्षिणीचे पंख पिल्लांसाठी उप देते, पिल्लांना सशक्त करते. पक्षीण आपल्या पिल्लांना पंखाखाली आश्रय देते ना, ती पिल्लांची गरज असते. सेकंड लाईन बघा. जीवन जैसे का जीवासी, तैवी सर्वांसी मृदुत्व. जीवन, जीवन म्हणजे पाणी, पाण्याला आपण जीवन असं म्हणतात. पाणी हे आपलं जीवन आहे, बरोबर ना. जैसे म्हणजे ज्याप्रमाणे. जीवांसी, जीवांसी म्हणजे सर्व सजीव लोक, सजीव म्हणजे लिव्हिंग थिंग्स. तेवी त्याप्रमाणे. मृदुत्व, मृदुत्व म्हणजे गोडपणा, मऊपणा, सॉफ्टनेस. तर संत एकनाथ दुसऱ्या ओवीमध्ये काय सांगत आहेत, सजीवांसाठी पाण्याचे जे महत्त्व आहे, पाणी हे आपलं जीवन आहे, त्याचप्रमाणे योगी पुरुषांचे मृदुत्व, गोडपणा, त्यांच्या मृदू शब्दाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे योगी पुरुष संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यास आपल्या आयुष्याचे कल्याण होते. तिसरी लाईन बघा, थर्ड लाईन. जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सहबाह्य करी निर्मळ. जळ, जळ म्हणजे जल, पाणी, नील. वरी वरी म्हणजे वरवरचा.
क्षाळी, क्षाळी म्हणजे धुणे, क्षालन करणे. मळ म्हणजे आपल्या अंगावरती शरीरावरती घाण असते ना, डट. योगिया सहबाह्य, सहबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून, म्हणजे अंतरंग. निर्मळ, निर्मळ म्हणजे स्वच्छ, क्लीन. जळ वरी वरी क्षाळी मळ, आपण पाण्याने काय करतो, शरीरावरचा मळ, पाणी शरीरावरचा मळ स्वच्छ करते, वरवरचा मळ स्वच्छ करते. परंतु योगी पुरुष काय करतो, सहबाह्य करे निर्मळ. योगी पुरुषांच्या सान्निध्यामध्ये राहिल्याने आपण सहबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून स्वच्छ होतो, पवित्र होतो. फोर्थ लाईन बघा, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदक म्हणजे पाणी. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ. सर्व काळ म्हणजे काय, पर्मनंट, कायमस्वरूपी. सुखदाता म्हणजे सुख देणारा. उदक काय करते, आपल्याला एक वेळ सुखी करते. तुम्हाला तहान लागते, तुम्ही पाणी पिता, एकदा पाणी पिऊन तुम्ही तृप्त होतात का, नाही, ते क्षणिक आहे ना. उदक सुखी करी एक वेळ, ते क्षणिक सुख आहे. म्हणजे आपण खूप तहान लागलेली असता पाणी जेव्हा पितो तेव्हा आपण समाधानी होतो, फक्त एक वेळ. परंतु योगी जो आहे सर्व काळ सुख देणारा आहे, आपल्याला त्याच्याकडून पर्मनंटली सुख मिळते, आनंद मिळतो त्याच्या जीवनातून. नेक्स्ट लाईन बघा, उदकाची सुखते किती, सवेची क्षणे तुषिते होती. उदकाची, उदक म्हणजे पाणी, सुखते किती, सवेची, सवेची म्हणजे पटकन, तृषित, तृषित म्हणजे तहानलेला. उदकाचे सुख ते किती प्रश्न विचारलेला हा इकडे, की उदकाचे सुख किती काळ लाभणार तुम्हाला, म्हणजे एकदा पाणी पिल्यावर परत तहान लागणारच ना. परंतु सवेची क्षणी तृषिती होती, सवेची म्हणजे परत आपल्याला तहान लागतेच. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. योगिया दे स्वानंद तृप्ती, स्वानंद तृप्ती म्हणजे मानसिक समाधान, आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते योगियांच्या सान्निध्यामध्ये. सुखासी विकृती पै नाही, विकृती म्हणजे ॲक्च्युली अर्थ आहे दोष, पण आपण इकडे काय अर्थ घ्यायचा, कमी, बाधा. आपल्याला योग्यांच्या सान्निध्यामध्ये, साधू पुरुषांच्या सान्निध्यामध्ये मानसिक समाधान मिळते, स्वानंद तृप्ती मिळते, समाधान मिळते. त्याच्या सुखात काही कमी होत नाही किंवा कोणतीही बाधा येत नाही, विकृती येत नाही. उदकाची जी मधुरता ते रसनेचीही तत्वता. उदक, उदक म्हणजे सुद्धा पाणी. मधुरता, मधुरता म्हणजे मधुर म्हणजे गोड. रसना, रसना म्हणजे जीभ, आपली टंग. तत्वता म्हणजे फक्त. उदकाची मधुरता म्हणजे पाण्याचा गोडवा कोणाला कळतो, फक्त जिभेलाच कळतो. पाणी आपण जेव्हा पितो त्याची टेस्ट फक्त आपल्या टंगला समजते, जिभेला समजते, बरोबर ना, फक्त जिभेला समजते, आपल्या रसनेला समजते. परंतु नेक्स्ट लाईन बघा, योगियांचे गोडपणा पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. योगियांचे गोडपण, योगियांचा जो स्वीटनेस आहे, गोडपणा आहे, मधुरपणा आहे, तो काय करतो, निवविता, निवविता म्हणजे संतुष्ट, समाधानी करतो, सॅटिस्फॅक्शन आपलं होते. सर्वेंद्रिया म्हणजे सर्व इंद्रियांना. इंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स, फाईव्ह सेन्स ऑर्गन्स आहेत ना, कोणती, कान, डोळा, नाक, जीभ आणि त्वचा, ही आपली इंद्रिय आहेत पाच. तर इकडे संत एकनाथ काय सांगतात, की योगियांचे गोडपणा पाहता, योगियांचा आपण जेव्हा गोडपणा पाहतात तेव्हा तो सर्व इंद्रियांना संतोषकारक, समाधानी करतो. सर्व इंद्रियाचं आपलं काय होते, संतोष होते, समाधान होते. मेघमुघे अथ पतन, उदकाचे देखोनी जाण. मेघ, मेघ म्हणजे ढग, मुख म्हणजे तोंड,
अधपतन म्हणजे खाली येणे। मेघांच्या मुखातून काय खाली येतो? पाऊस। पावसाचा वर्षाव होतो ना, अधपतन होते पाण्याचं। उदकाचे देखोनी जाणो, उदक म्हणजे सुद्धा पाणी। आता मेघाच्या मुखातून जेव्हा पावसाचा वर्षाव होतो, ढग येतात आणि पाण्याचा वर्षाव होतो, बरसात होते, तेव्हा काय होते? लोक सुखावतात, पाण्याला पाहून लोक सुखावतात। का? कारण अधपाते निवते जन अन्नदान सकळासी। अधपाते म्हणजे कारण काय होते? त्या पावसाच्या पाण्यामुळे निवती, आपला जीव निवतो। निवतो म्हणजे शांत होतो। जन म्हणजे लोकांचा। अन्नदान होते, अन्नदान मिळते सकळासी। सकळाशी म्हणजे सर्वांनाच। काय होते? कारण या पावसाच्या पाण्यामुळे शेती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, आपली पोट भरण्याची व्यवस्था होते, म्हणून आपण सर्व काय होतो? खुश होतो पावसाच्या पाण्याने। नेक्स्ट लाईन बघा। तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोके जन्म पावणे। तैसे म्हणजे त्याप्रमाणे। योगियासे खालुते येणे, खालुते म्हणजे खाली येणे। कुठे खाली येणे? इहलोकात। इहलोक म्हणजे पृथ्वीलोक, भूतल, पृथ्वीवर त्याचा जन्म होणे। काय सांगतात संत एकनाथ? यामध्ये त्याचप्रमाणे योगी पुरुषांचे इहलोकामध्ये भूतलावर जन्म घेणे हे काय आहे? लोकांना कसं वाटते? लास्ट लाईन बघा। जन निववी श्रवण कीर्तन नीच ज्ञाने उद्धरी। जन म्हणजे लोक, निववी, निववी म्हणजे संतुष्ट करणे, शांत करणे। श्रवण कीर्तने, त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्या भजनातून। निज ज्ञान, निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, सेल्फ नॉलेज। निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, सेल्फ नॉलेज। उद्धरी, उद्धार होणे म्हणजे कल्याण होणे, हित होणे। तर शेवटच्या लाईनमध्ये काय सांगतायत संत एकनाथ आपल्याला? की योगी पुरुषांचे इहलोकामध्ये भूतलावर जन्म घेणे हे लोकांना श्रवण कीर्तनातून आत्मज्ञान करून देण्यासाठी आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी असते। अशा प्रकारे संत एकनाथ म्हणतात, स्वतःजवळ असलेले ज्ञान लोकांना देऊन योगी पुरुष लोकांचे कल्याण करतात। अशा प्रकारे प्रस्तुत अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केलेली आहे, कंपेअर केलेला आहे। आणि योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कशाप्रकारे श्रेष्ठ आहे, कशाप्रकारे महान आहे हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे। थँक्यू।